दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाले त्याच्यावर काय म्हणणार? माझ्या बरोबर जे कार्यकर्ते राहतात त्यांचाच मी विचार करतो, सोडून गेले त्यांचा कशाला विचार करतो? मला मला कॉमेंट करण्याची गरज नाही. त्या 100 माणसापैकी एखादा दुसरा जाणारच, त्याच्यामुळे असायला एखाद्याची चर्चा वर्तमानपत्रांनी आणि टीव्ही वाल्यांनी करावी ते मला फार फरक पडत नाही. किनमट ठिकाण किनमट जवळच आहे. हा पण तेच म्हटलं ना, किनमटनी काय फरक पडला? आम्हाला काही फरक पडला नाही. त्यांनी राजीनामा दिलेला आहे की अकलपट्टी झालेली आहे? स्टेट कमिटी बघून घेईल. ते तुम्ही त्यालाच विचारता ना, मला कशाला विचारता? मी थोडी भविष्यकार आहे. मी अजून टिळा लावायचा आहे, छोटी वाढवायची आहे, ती ज्या दिवशी वाढवीन त्या दिवशी येऊन मला विचारा, मग मी सांगतो कोणाचं काय भविष्य आहे. आणि त्यांच्यानंतर त्यांचं कुठंतरी त्या राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय परिक्षेत्रामध्ये वजन वाढल्यानंतर ते इतर पक्षाकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. आणि भिंगे जसं नांदेडमधून बाहेर पडला, किती कार्यकर्ते असे आहेत तुम्हाला माहिती आहेत की ते आमच्या पक्षामध्ये आहेत? किती माहिती आहेत तुम्हाला? मला 3-4 नाव माहिती आहेत. ते गेले का? जाणार अशी चर्चा आहे. चर्चा आहे, ठीक आहे. आता चर्चा करण्यासाठी आता चहा मिळत असेल तर त्यांनी चर्चा करावी. आम्ही सरळ म्हणतो ना की आम्ही असं ट्रेन करतो माणसाला. सर आज सुद्धा इलेक्शन मध्ये हिंमत असेल तर शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराला सांगाव ना की आमच्या समोर यावं म्हणून. मग असं आम्ही फॅक्टरी आहोत आणि ते नुसतं ढेप आहे हे तरी लोकांच्या लक्षात येईल. फॅक्टरीच्या उत्पादनाचा फायदा नेहमी दुसऱ्यालाच होत असतो, फॅक्टरीला कधीच होत नसतो. सर ये जो इलेक्शन है, जो ग्रेजुएशन, जो कॉन्स्टिट्यूएंसी के इलेक्शन है, इसकी प्रिपरेशन आमतौर पर बहुत पहले से की जाती है. जो नॉमिनेशन का ये है, जो वोटर्स, तो ऐसी कोई प्रिपरेशन? हमारी प्रिपरेशन साल भर से पहले शुरुआत है. करीब करीब हम लोग ने जो है वो दो तरीके से ये किया है. 140,000 फॉर्म जो भरना होता है उसको हम लोग ने शुरुआत किया है और उतना उसे 10-15% मान लीजिए फॉर्म रिजेक्ट हो गए, बाकी के वो सब नाम आ गए. आव्हान राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, भाजपच्याही उमेदवाराला आपलं आव्हान आहे? जे भाजपच्याही उमेदवाराला आव्हान आहे. उल्लासनगर में खासियत ये, कुछ भी स्थिति तुम लिया वो तुमको डुप्लीकेट बना के ही देते. इसलिए वो कहते हैं उनका भी स्टैम्प क्या है मालूम है? USA. उल्लासनगर सिटी है. आम्ही आज सुद्धा वंचितांना राजकारणामध्ये सामोरे आणण्याचा आणि तोही या देशाचा मोठा घटक आहे हे समोर आणलेलं आहे. थोडाफोडी फक्त असताना वंचित बहुजन आघाडी जी चालली आहे त्याचं एकच कारण आहे की हा फोर्स जर वाढला तर इथल्या श्रीमंत मराठ्यांची सत्ता जाईल आणि गरीब आणि वंचित हा सत्तेवरती येईल ही भीती आहे.